तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. संपूर्ण राज्यातील विविध भागामध्ये पूर महापूर यांनी थैमान घातला असताना मंगळवेढा तालुक्यामध्ये मात्र या उलट परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचे खूप मोठे संकट तालुक्यावर ओढवले आहे. त्यामुळे या भागातील पशुधन जगवण्यासाठी मंगळवेढा तालुक्यामध्ये चारा छावणी व चारा डेपो सुरू करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार आवताडे यांनी लक्षवेधी मांडत मतदारसंघाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधले. मात्र या प्रश्नास उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी मंगळवेढा तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी वाचून दाखवत आमदार आवताडे यांचा चारा डेपो सुरू करण्याच्या मागणीस अमान्यता दिली आहे. माननीय सदस्यांनी विचारलेला प्रश्न बऱ्यापैकी लंबी चौडी लाईन होती ती. पण त्यांचा विचारण्याचा जो मतित अर्थ होता तो उद्देश जो होता तो उद्देश हा खरोखर योग्य उद्देश होता. मी स्वतः मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यामध्ये गेलो त्यावेळा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आवर्षण प्रवण तालुका असल्यामुळे त्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची प्रश्न हे बऱ्याचदा त्या ठिकाणी उद्भवत असतात. पंढरपूर मतदारसंघातील मंगळवेढा तालुका जुलै 2023 पर्यंत अध्यक्ष महाराज पर्जन्यमानाची जी परिस्थिती आहे ते 60 मिलीमीटर पर्यंत आता पाऊस झालेला आहे. जवळपास 82% आता पाऊस झालेला आहे. सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला तो थोडा आधी असल्यामुळे आता पावसाची परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे. याच मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातल्या जवळपास 20 गावांचा समावेश असून त्या गावाची सुद्धा पर्जन्यमानाची जी स्थिती आहे ती जवळपास 46.7 मिलीमीटर आणि 54% आसपास तिथं पर्जन्यमान झालेला आहे. अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नानुसार जवळपास त्या ठिकाणी विसाव्या पशुगणनेच्या नुसार मंगळवेढ्यामध्ये जवळपास 2,06,888 व पंढरपूर तालुक्यातील 20 गावांमध्ये 1,74,388 असे एकूण 3,81,000 पशुधन आहे. अध्यक्ष महाराज जुलै 2023 मध्ये याच भागामध्ये 1,369 हेक्टर इतके क्षेत्र चारा पिकासाठी किंवा चारा पिकाचे उपलब्ध क्षेत्रफळ जे होतं ते आपल्याला उपलब्ध झालं होतं. काही अध्यक्ष महाराज काही नदीकाठावर गावं असल्यामुळे सदर मतदारसंघामध्ये इतर गावांचा चारा सुद्धा पुरवला जाऊ शकतो. नदीकाठाच्या गावांमध्ये आत्ताच्या तारखेला चारा हा आपल्याला उपलब्ध अध्यक्ष महाराज झालेला आहे किंवा आता पुढे सुद्धा येणाऱ्या झालेल्या पावसामुळे उपलब्ध होऊ शकतो. अध्यक्ष महाराज 2 ते 3 दिवसापासून पाऊस सतत भविष्याचा चारा पिकाचे क्षेत्र वाढलेलं असल्यामुळे चाऱ्याचा त्या ठिकाणी आता मला असं वाटतं अध्यक्ष महाराज फार काही प्रश्न उपलब्ध झालेला उपस्थित होणार नाही. पंढरपूर तालुक्यात समाविष्ट 20 गावांमध्ये एकाही गावाचा टँकर मागणीचा आताच्या तारखेला अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या एकाही गावाचा आता टँकर मागणी आता झालेली नाहीये. मागच्या काळामध्ये ज्यावेळी या परिसरातून या तहसीलच्या आणि बीडीओच्या माध्यमातून ज्यावेळेला मागणी झाली अध्यक्ष महाराज 5 गावांसाठी मागणीचा प्रस्ताव मागच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला प्राप्त झाला त्यातल्या 2 गावांचा भोसी प्रादेशिक योजनेतून पाणी पुरवठा सुरू आहे. एका गावासाठी 8 दिवसात भोसी प्रकल्प प्रादेशिक नळ पाणी पुरवठा सुरू करण्याचा प्रस्तावित आता झालेला आहे आणि काही प्रमाणात सुरूही झालेली आहे. आज 2 गावांचा पाणी पुरवठा
योजनेतूनच त्यांच्या हातपंपातून किंवा खासगी उद्भव वाहिनीतून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा सुरू होईल। सध्या स्थितीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात टँकर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत कोणती मागणी आतापर्यंत नाही। जुलै 2022 अखेरपर्यंत पर्जन्य प्रमाणे 201 मिलीमीटर व 127% एवढे होते, पर्जन्याचे एकूण सर्वत्र होते। जुलै 2022 चारा उपलब्ध एकूण क्षेत्र 5,647 इतकं होतं। पर्जन्याचं प्रमाण जास्त असल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकाचा वाढीव पोषक वातावरण असल्यामुळे चारा उत्पादन झाले व टंचाई भासली आतापर्यंत नाहीये। अध्यक्ष महाराज, मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावे हे दुष्काळ सदृश आहेत। काही गावे नदीकाठाचे असून गावातून इतर भागाला चारा पुरवठा होऊ शकतो। पशुधन अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांच्या अहवालानुसार 2019-20 पशुगणनेनुसार पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण 1,74,338 जनावरे असून प्रतिदिन लागणारा ओला चारा 22,27,965 किलो व कोरडा चारा 8,91,186 किलो याप्रमाणे सरासरी 90 दिवस ओला चारा पुरेसा पडेल याप्रमाणे अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे। अध्यक्ष महाराज, मंगळवेढ्याचे तहसीलदार आणि पंढरपूर तहसीलदार यांच्या अहवालानुसार सन्माननीय सदस्यांनी जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानुसार सध्या स्थितीमध्ये चाऱ्याची टंचाई आता काही भासणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत मागील 2 ते 3 दिवसात जो काही पाऊस पडलेला आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं की चाऱ्याची टंचाई भविष्यामध्ये भासणार नाही। सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय, पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार। होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल। संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर। संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607 27 5